जय जय स्वामी समर्थ। पितृपक्षाबद्दल तिथींचे महत्व व योग्य तिथी, ब्राह्मण भोजनाचे नियम। गणपती बाप्पाला निरोप देताच पितृपक्ष सुरू होईल, म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीपासून पितृपक्ष सुरू होईल। पौर्णिमा तिथीचे श्राद्ध 29 सप्टेंबरला आणि पितृपक्ष 29 सप्टेंबरला सुरू होईल आणि 14 ऑक्टोबरला संपेल। पितृपक्षात पितरांच्या मृत्यू तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करण्याची परंपरा आहे। ज्याची मृत्यू तारीख माहीत नाही अशा लोकांचे श्राद्ध अमावस्या तिथीला केले जाते। आता आपण बघूया पितृपक्षाच्या सर्व तिथी। पितृपक्षाचा पहिला दिवस 29 सप्टेंबर, पौर्णिमा श्राद्ध प्रतिपदा श्राद्ध। पितृपक्षाचा दुसरा दिवस 30 सप्टेंबर, द्वितीय श्राद्ध। पितृपक्षाचा तिसरा दिवस 1 ऑक्टोबर, तृतीय श्राद्ध। पितृपक्षाचा चौथा दिवस ऑक्टोबर, चतुर्थी श्राद्ध। पितृपक्षाचा पाचवा दिवस 3 ऑक्टोबर, पंचमी श्राद्ध। पितृपक्षाचा सहावा दिवस 4 ऑक्टोबर, षष्ठी श्राद्ध। पितृपक्षाचा सातवा दिवस 5 ऑक्टोबर, सप्तमी श्राद्ध। पितृपक्षाचा आठवा दिवस 6 ऑक्टोबर, अष्टमी श्राद्ध। पितृपक्षाचा नववा दिवस 7 ऑक्टोबर, नवमी श्राद्ध। पितृपक्षाचा दहावा दिवस 8 ऑक्टोबर, दशमी श्राद्ध। पितृपक्षाचा अकरावा दिवस 9 ऑक्टोबर, एकादशी श्राद्ध। पितृपक्षाचा बारावा दिवस 10 ऑक्टोबर, मघा श्राद्ध। पितृपक्षाचा 11वा दिवस 11 ऑक्टोबर, द्वादशी श्राद्ध। पितृपक्षाचा 12वा दिवस 12 ऑक्टोबर, त्रयोदशी श्राद्ध। पितृपक्षाचा 13वा दिवस 13 ऑक्टोबर, चतुर्दशी श्राद्ध। सर्व पितृअमावस्या 14 ऑक्टोबर, शनिवारी। आता आपण पाहणार आहोत पितृपक्षातील तिथींचे महत्त्व। पितृपक्षातील सर्व तिथींना विशेष महत्त्व आहे। उदाहरणार्थ ज्या पितरांचा मृत्यू होतो ज्या तिथीचे श्राद्ध केले जाते, द्वितीय तिथीला ज्या लोकांचा मृत्यू झाला असेल त्या तर त्यांचे श्राद्धही त्याच तिथीला केले जाते। नवमी तिथीला ज्यांचे निधन झाले त्यांचे श्राद्धही पितृपक्षातील नवमी तिथीला केले जाते। आता आपण पाहणार आहोत ब्राह्मण भोजनाचे नियम। पितृपक्षाच्या काळात ब्राह्मणाला आपल्या घरी आदराने बोलावून त्याला भोजन द्यावे। ब्राह्मणांना जेवण देण्यापूर्वी कुटुंबातील कोणत्याही सदस्याला अन्न देऊ नका। ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर गाय, कुत्रे, कावळे यांना जेवू घाला। श्राद्ध दुपारी सुरू करावे असे शास्त्रात सांगण्यात आले आहे। ब्राह्मणांच्या मदतीने मंत्रोच्चार करून श्राद्ध सुरू करा आणि नंतर पाण्याने तर्पण करा। त्यानंतर पितरांचे ध्यान करून त्यांना अन्नग्रहण करण्याची प्रार्थना करा। जय जय स्वामी समर्थ। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशी प्रार्थना करते। प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।